त्या दिवशी निखिलची तब्येत ठीक नसल्यामुळे तो ऑफिसमधून लवकर घरी यायला निघाला होता. नेहमीच्या वेळेपेक्षा लवकरच निघाल्यामुळे ट्रेनला गर्दी जरा कमीच होती. कधी एकदा घरी पोहोचेल असे त्याला झाले होते. चला, रोजच्या कटकटीपासून आज तरी लवकर सुटका मिळाली असा विचार करतच खिडकीतून प्लॅटफॉर्मवर पाहत होता. तितक्यात त्याला साधारण 11 वर्षाचा मुलगा कडेवर 1 वर्षाची मुलगी घेऊन घाईघाईने ट्रेनमध्ये धापा टाकत चढला. त्याच्या कपड्यावरून आणि त्याच्या त्या अवतारावरून त्याची परिस्थिती खूप हलाकीची आहे हे लगेच लक्षात येत होते. ट्रेनमध्ये चढल्यानंतर तो 2 मिनिट इकडे तिकडे सर्वांना निहाळत होता. कडेवरच्या बहिणीला सावरत त्याने हळूच स्वतःच्या पिशवीत हात घातला आणि 5-6 पेन बाहेर काढून तो विकू लागला. थोडा आवाज होताच त्याच्या कडेवरचे झोपलेले बाळ उठून अचानक रडू लागले आणि निखिलच्या समोर असणाऱ्या बायका त्याला नको ते बोलू लागल्या. आई वडील असे लहान मुलांना कामाला लावून स्वतः काय करतात वगैरे वगैरे. का कोण जाणे, पण निखिलला ते पटले नाही आणि त्याला वेगळेच काहीतरी विचित्र वाटले. पण तो मुलगा काहीही न बोलता निमूटपणे त्याचे पेन विकू लागला. फिरत फिरत शेवटी तो निखिलजवळ पोहोचला आणि म्हणाला, दादा 2 रुपयांचा पेन आहे, एक तरी घे ना. निखिलने तर पेन तर घेतलाच, पण न राहून त्याला विचारले, ही छोटी का रडते आहे आणि तुझी आई कुठे आहे? तेव्हा तो म्हणाला, दादा 4 महिन्यांपूर्वीच माझी आई गेली आणि मला वडील नाहीत. ही माझी छोटी बहीण आहे. इथेच या प्लॅटफॉर्मच्या बाहेर फुलं विकायची ती. कदाचित तुम्ही तिला पाहिलेही असेल. बरं दादा, हिला खूप भूक लागली आहे, कालपासून काहीही खाल्ले नाही आम्ही, असे तो छोटा मुलगा निखिलला म्हणाला. तेवढ्यात स्टेशनजवळ आले आणि तो मुलगा त्या छोट्या मुलीला म्हणजेच त्याच्या बहिणीला ट्रेनमध्येच ठेवून पळत पळत खाली उतरला आणि पटकन एक दुधाची बॉटल तिला खायला थोडासा खाऊ घेऊन आला. निखिल त्याची ही परिस्थिती पाहून अगदी गहिवरून गेला होता. देव पण काय नशीब देतो एकेकाला. निखिलने लगेच खिशात हात टाकला आणि त्याला थोडेसे पैसे देऊ केले. पण तो त्याला काय म्हणाला माहिती आहे? दादा तू आज मला पैसे देशील, पण शेवटी उद्या मला माझेच करायचे आहे. त्या एवढूशा छोटूशा मुलाचे बोलणे ऐकून निखिलच्या तर डोळ्यात टचकन पाणी चाले. जड अंतकरणाने तो ट्रेनमधून खाली उतरला आणि घराकडे जात असताना देवाकडे एकच प्रार्थना केली, हे देवा, मला जे दिलं आहेस त्यासाठी मी तुझा आयुष्यभर खूप खूप ऋणी राहीन आणि यापुढेही जास्त काही मागणार नाही. पण अशी परिस्थिती पुन्हा कोणावर ओढू देऊ नकोस. मित्रांनो, या कथेतून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलीच असेल, ती म्हणजे आपण आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी असावं, कारण आपल्यापेक्षाही खालच्या परिस्थितीचे लोक खूप खडतर आयुष्य जगत असतात आणि आपण जे जीवन जगतो ते त्यांचे स्वप्न समजत असतात. म्हणूनच नशिबाला कधीही दोष देऊ नका. आणि ही कथा जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.